विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभारती इयत्ता 8वीमधील आज आपण पाठ क्रमांक 10 बघणार आहोत. पाठाचं नाव आहे आम्ही हवे आहोत का. ह्या पाठाच्या लेखिका आहे शांता शिर्के. आपण सुरुवातीला लेखिकेंचा परिचय बघू. शांता शिर्के यांचा जन्म सन 1922 साली झाला आणि मृत्यू 2002 साली झाला. ते प्रसिद्ध कवयित्री होत्या, गीतकार होत्या, लेखिका देखील होत्या. शांता शिर्के यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची वर्षा, रूपसी, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या इत्यर्थ हे कविता संग्रह खूप प्रसिद्ध होते. तो चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या रात्री, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसा आधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह देखील खूप प्रसिद्ध आहेत. मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. प्रस्तुत पाठामध्ये प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसांच्या प्रेमासाठी आसुरलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठामध्ये पाहायला मिळते. प्रस्तुत पाठ हा आनंदाची झाड या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे. आता बघा, या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला जनावरे म्हणजे जे प्राणी आहेत त्यांच्या इस्पितळ म्हणजेच हॉस्पिटलमध्ये लेखिकेने फेरफटका मारलेला आहे. म्हणजे त्यांनी प्राण्यांच्या हॉस्पिटलला जाऊन भेट दिलेली आहे आणि तिथे त्यांना काय अनुभव आला, प्राणीविश्व त्यांना कसं बघायला मिळालं, ते प्राण्यांचं मन त्यांनी कसं जाणून घेतलं हे आपल्याला ह्या पाठामध्ये ते त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी अनुभवलेला अनुभव ह्या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आज तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशी भिंतीवर एक मोठी तस्बीर आहे. त्या तस्बिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. आता बघा काय सांगतात या लेखिका की मुंबईमध्ये परळ जो आहे, परळ भागामध्ये एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला ते कशाचं हॉस्पिटल होतं, जनावरांचं हॉस्पिटल होतं. आणि ते हॉस्पिटल आतून बघायची खूप इच्छा होती लेखिकेची. आतून ते खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की ते जनावरांचं जे हॉस्पिटल आहे ते एकदा तरी आतून बघायचं होतं. मग एकदा असाच त्यांना एक योग देखील आला आणि ते हॉस्पिटलात गेले. कमानीच्या आत सहज त्यांनी प्रवेश केला आणि उजवीकडे एक छोटीशी इमारत त्यांना दिसली. आपल्याला बघा इथे पिक्चरमध्ये दिसतं आहे की ह्या लेखिका शांता शेळके ह्या त्या जनावरांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेल्या आणि त्यांना आपल्या उजवीकडे एक कार्यालय दिसली, इमारत दिसली. कार्यालयाच्या दाराशी भिंतीवर एक मोठी तस्बीर म्हणजे एक मोठं छान असं पिक्चर लावलेलं होतं. बघा इथे आपल्याला दिसतं आहे इमारतीच्या आत जसा प्रवेश केला तसं एक मोठं असं पिक्चर लावलेलं आपल्याला दिसतं. त्या तस्बिरीमध्ये कोणकोणते प्राणी होते तर बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशा वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं होती. आणि खाली एक मनाला भिडेल, मनाला दुःख होईल असे एक वाक्य देखील तिथे लिहिलेलं होतं. ते वाक्य कोणतं होतं तर आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. म्हणजे हे कोण म्हणताच्या खाली जे वाक्य लिहिलेलं होतं की आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का, असं कोण म्हणत आहे तर जे प्राणी आहेत ते प्राणी आपल्या माणसाला म्हणत आहेत की आम्हाला तुमची गरज आहे पण तुम्हाला आम्ही हवे आहोत का. असं का बरं ते वाक्य लिहिलं असेल, तर तेच वाक्य आज आपल्याला ह्या पाठामध्ये अनुभवायचं आहे किंवा अभ्यासायचं आहे. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गले लठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. आता बघा ते वाक्य वाचून माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला त्या मुक्या प्राण्याने काय केलेलं आहे, एक प्रकारचं आवाहन केलेलं आहे. आणि हे वाक्य वाचून लेखिका शांता शेळके ह्यांचं मन कुठेतरी
हलवून गेलेलं होतं, म्हणजे त्यांच्या मनाला ते वाक्य टोचलेलं होतं. त्या तशाच त्या इमारतीच्या आत कार्यालयाच्या आत प्रवेश करतात तर त्यांना समोरच्या कपाटावर एक गल्लेलोट बोका, म्हणजे असं मस्त खाऊन पिऊन असा जाडजूड झालेला बोका मजेत बसून आपल्या मिशा साफ करत बसला आहे असं त्यांना दिसतं. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो. आता लेखिकेला बघताच तो बोका कपाटावरनं खाली उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. समोरच साहेबांचं टेबल असतं, ऑफिस असतं, त्या साहेबांच्या टेबलावर येऊन तो बोका बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुनचुनीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. आता बघा, जसं लेखिका आत प्रवेश करते तसं त्या साहेबांचं ऑफिस असतं. त्या साहेबांना लेखिका काय सांगते की मला तुमचं हे हॉस्पिटल आतून बघायचं आहे. तसं ते साहेब लगेच परवानगी देतात, हो तुम्ही हे हॉस्पिटल बघू शकता. आणि ते हॉस्पिटल नीट सगळं हॉस्पिटल पूर्ण दाखवून आणण्यासाठी ते भरत नावाचा एक मुलगा देखील त्या लेखिकेबरोबर देतात. आणि जो भरत नावाचा जो मुलगा कसा असतो, एकदम चुनचुनीत हुशार असतो, तो लेखिकेबरोबर जातो आणि लेखिकेला आतून हॉस्पिटल दाखवतो. चला तर मग आपण पण लेखिकेबरोबर हॉस्पिटल बघून येऊ. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्याच्याखाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूनेही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. आता बघा, जसं भरत नावाचा मुलगा लेखिकेंना काय करतो, हॉस्पिटल दाखवायला घेऊन जातो आणि सर्वात आधी तो काय म्हणतो, चला तर आपण मांजरांचा विभाग बघून येऊ. आणि ते जसं मांजरांच्या विभागामध्ये म्हणजे मांजरांसाठी एक वेगळा असा विभाग, एक खोली अशी वेगळी बनवलेली असते जिथे सगळी मांजरं म्हणजे ते हॉस्पिटल जे होते ना त्याच्यामध्ये प्रत्येक अशा छोट्याच्या वेगवेगळ्या अशा खोल्या होत्या. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे असे प्राणी होते. तर सर्वात आधी खोली कुठली बघितली, कोणत्या प्राण्याची, तर मांजरांची. त्या मांजरांच्या खोलीमध्ये जसं पाऊल टाकतात तेवढ्यात म्हणजे कशी होती ती खोली इथे सांगितलेलं आहे. बघा, तर आपल्या स्वयंपाकघरामधले ओटे केवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे तिथे कट्टे बनवलेले होते आणि त्याच्या खाली एक अशी जाळीने विभागलेले म्हणजे छोटे छोटे असे कॉलम केलेले होते. ते असे छोटे छोटे भाग विभागून ठेवलेले होते आणि त्या ह्यांना काय केलेले होते, जाळी देखील लावलेली होती. म्हणजे प्रत्येक भागामध्ये जाळी बसवलेली होती आणि प्रत्येक खोलीमध्ये काय होतं, एक एक पेशंट म्हणजे एक एक मांजर पेशंट म्हणून ठेवलेलं होतं. आता दवाखाना म्हटला की तिथे असे प्राणी आलेले असतात ज्यांना काहीतरी लागलेलं असेल. एखाद्याच्या डोळ्याला इजा असेल, एखाद्याच्या पायाला इजा असेल, हातापायांना कुठेतरी इजा झालेली असेल, शरीराला इजा झालेली असेल, या तर खूपच म्हातारं झालेली असेल, अशा प्राण्यांना तिथे त्या हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलं जातं की त्यांच्यावर तिथे त्या हॉस्पिटलमध्ये काय होत असतात, उपचार होत असतात, त्यांच्यावर ट्रीटमेंट होत असते. त्यांना वेळच्या वेळी त्या त्या त्यांच्या लागण्यावर त्यांच्या दुखण्यावर वेळच्या वेळी औषध उपचार केले जातात. एक भल्या ठोरल्या काळ्याभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत आहे. एक चिमुकलं कबर पिल्लू कावरंबावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजरात इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर आणि पेशंट आहोत हे विसरून माझार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपलं पंजानं टोळ मिशा डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं. आता बघा, तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांना खोली तर दिसल्या कशा वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे असे छान असे रकानेसारखे बनवून त्यांना जाळ्या लावून प्रत्येक खोलीमध्ये एक एक पेशंट होता. आणि सुरुवातीला त्यांना काय दिसतं तर भल्या थोरला काळ्याभोर बोका त्यांना दिसतो. हिरव्या डोळ्यांचं असतं ते आणि अगदी व्याकुळ नजरेने ते लेखीकडे बघत असतं. तसंच त्यांना एक कावरं झालेले छान छोटंसं पिल्लू देखील दिसतं. एक दुसऱ्या एका खोलीमध्ये एक मांजरी नसते, ती वाघिणीसारखी चिडलेली होती आणि पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. दुसऱ्या खोलीमध्ये ठिपक्या ठिपक्यांचं मांजर, आपण पेशंट आहोत हे विसरून गेलं होतं असं लेखिका म्हणते. आणि छान असे आपल्या आवडीनुसार स्वच्छ राहावं अशा नुसार ते काय करत होते, आपल्या पंजाने आपलं टोन मिशा डोळे पुसून साफ करत
होतं. असे वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी अनुभवायला लेखिकेला मिळाल्या. आणि एक काय म्हणते लेखिका की एक मांजर खूप आजारी असावं, कारण काय होतं तर ते मांजर डोळे मिटून पुढच्या दोन पंजावर अगदी गप्प होऊन पडलेलं होतं. प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत, एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्यांच्या प्रकृतीचे चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. ते प्रत्येकाला बसायला मऊ अंथरून आहे. आता बघा त्या मांजरांची तिकडे कशी कशाप्रकारे केअर घेतली जाते, काळजी घेतली जाते. त्या प्रत्येक मांजरीजवळ दोन बशा होत्या, म्हणजे एक खाद्यपदार्थ एक खाण्यासाठीची एक प्लेट होती आणि दुसरी पाणी पिण्यासाठीची होती. प्रत्येकाच्या खोलीमध्ये त्यांच्या प्रकृतीमधला चढ उतार, म्हणजे त्या मांजरी कुठून आणल्या होत्या, त्यांना कोणता आजार आहे, त्यांच्या कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे, ह्याचा म्हणजे पूर्णपणे त्या मांजराविषयीची इन्फॉर्मेशन दाखवणारा तक्ता बोर्ड चार्ट त्या प्रत्येक मांजरीच्या खोलीमध्ये लावलेला होता. आणि प्रत्येक मांजरीजवळ बसायला एक मऊ अंथरून देखील होतं. अशा प्रकारे त्या मांजरीच्या खोलीचा लेखिकेने निरीक्षण केलं आणि त्या खोलीमध्ये त्यांनी काय काय पाहिलं हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे.